कोरोना तपासणीची प्राथमिक चाचणी जोधपूर विमानतळावरच करण्यात आली त्यानंतर त्यांना लष्करी रुग्णालयात हलवण्यात आलं असून पुढले काही दिवस तिथेच त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे यापूर्वीही पंचवीस मार्चला इराणमधून दोनशे सत्त्याहत्तर भारतीयांना परत आणण्यात आलं होतं भारतीय रेल्वेनं रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षासारख्या सुविधा असलेला पहिला डबा तयार केला आहे या नमुन्याला मंजुरी मिळाल्यानंतर दर आठवड्याला असे दहा डबे उपलब्ध करून देण्याची तयारी रेल्वेनं दर्शवली आहे हे डबे देशभरात विविध ठिकाणी तैनात करण्यात येतील वापरात नसलेल्या डब्यांमध्ये काही विशिष्ट बदल करून हे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत पूर्णपणे सॅनिटाईज करून हे डबे तयार करण्यात येत आहेत दरम्यान एकवीस मार्च ते, एक ते चौदा एप्रिल या काळात प्रवासासाठी आरक्षित केलेल्या तिकिटांचा पूर्ण परतावा देण्याची घोषणा रेल्वेनं केली आहे भाजपाचे सर्व खासदार